आशिया इंटरनॅशनल पब्लिकेशनच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त मेयर पुरस्कार आणि युथ आयकॉन पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर नम जोशी, चित्रकार चारुहास पंडित, अभिनेत्री शर्वरी जेमनीस, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू मनीषा बोडस, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मोतीलाल तायडे, पुरस्कार वितरण समितीचे समन्वयक आणि नवले मेडिकल कॉलेजचे डॉक्टर सचिन वानखेडे आदी उपस्थित होते. डॉक्टर मीनू राठी, डॉक्टर विवेक मनाडे, डॉक्टर सुप्रिया मानवी यांना यंदाचा मेयर पुरस्कार 2018 प्रदान करण्यात आला. तसेच अभिनेता अनिल नगरकर, मिस्टर वर्ल्ड आणि मिस्टर इंडिया पुरस्कार विजेते सुहास खामकर, हिंद केसरी अमोल बराटे, मैत्री युवा फाउंडेशनचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते संकेत देशपांडे, क्रीडा क्षेत्रातील फिजिओथेरपिस्ट डॉक्टर सुप्रिया देशमुख यांना यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशभरातील 40 अधिक वैद्यकीय तज्ञांना गौरवण्यात आले. कवी कौर मराठी के बहुत बड़े शायर मनमोहन लातूर, उन्होंने बोला है, उन्होंने कल्पना की है कि एक कवि वो नहीं है और उसकी अर्थी जा रही है, उसके अर्थी पर बहुत फूल डाले हुए हैं और बाद में वो चलने वाला है. तो उन्होंने कहा है, शव है कवि से जाड़ू न का हो, जन्म भरी तो जड़त छो, फुले तयावर उधळ न का हो, जन्म भरी तो फुलत छो. जो जळणारा आणि फुलणारा तो कवी. आता हे मी आपल्याला का सांगतोय, तुम्ही म्हणाल की हे सगळं आम्हाला काय होत. आत्ताचा जो तुमचा सत्कार आहे हा अशा जळणाऱ्या आणि फुलणाऱ्या लोकांचा सत्कार आहे. क्योंकि आप अपने क्षेत्र में जल रहे हैं और फूल रहे हैं. तुम्ही लोकांसाठी काम करता, रिसर्च करता. अलीकडे रिसर्च फार झाले. मी आता माझ्या हाताखाली सुद्धा पुष्कळ पीएचडी झाले, माझ्यावर पीएचडी झाले आणि मी पुष्कळ कमिटीवरही काम केलं. पण पाहतोय मी काय रिसर्चची अवस्था आहे. पण तुमच्या इथे पाहतो तर डेंटल रिसर्च, फिजिओथेरपी या क्षेत्रात रिसर्च झालेलं आहे. मेडिकल क्षेत्रात रिसर्च फारसा नाही असं मी आतापर्यंत ऐकत. पण इथे माझी ती कल्पना अत्यंत दूर झाली आणि मेडिकल क्षेत्रात फक्त उपचार केले जातात, नाही तर रोगाचा शोध घेतला जातो. याच्या व्यतिरिक्त रिसर्च केलं जातं हे या फंक्शननी मला कळलं. या तुम्ही आणि म्हणून मी डॉक्टर तायडे यांचं अभिनंदन करतो. डॉक्टर पुष्कळ तायडे मित्रो, सध्याचा काळ असा आहे. मुद्दा मी पुन्हा मराठीवर येतो याचं कारण असं, मी मगाशी गोखले सरांना म्हटलं की आय विल अडॉप्ट ट्रायलिंगुअल फॉर्म्युला. माझ्या मशी चौथी भाषा पण आहे, सिंधी पण आहे. पण इथं सिंधी आहेत का कोणी? कोणी सिंधी आहे? जोस्वानी वासवानी मा तो गलाय सगळा तो सिंधी आहे. मी ठीक आहे का मी हे सांगतोय, असे सत्कार असं हे होणं अत्यंत आवश्यक आहे. जग खूप आपलं बदललं आहे. आमच्या अंगेश पडगावकरांनी 40 वर्षापूर्वी एका कवितेत समोर ठेवलंय आपल्याला काय बदललं आहे. भयानक सांस्कृतिक रसाचा बदल आहे. आणि ते मी एकाच उदाहरण जाता, मी त्याच्यावर आठवडा व्याख्यान देतो पण इथं वेळ नाही आपल्याला, अजून दोघा तिघाला बोलायचं आहे. म्हणून एकच उदाहरण सांगतो आपल्यातल्या बदलाचं. जुन्या काळात आपण घरात जेवत होतो आणि बाहेर सिनेमा पाहायला जात होतो. आता आपण घरात सिनेमा पाहतो आणि बाहेर जेवायला जातो. हे एकच सांस्कृतिक रसाचं हे उदाहरण आहे.